विद्यार्थी वाहतुकीच्या बाबतीत संबंधित शाळांनी संपूर्ण दक्षता कटाक्षाने घ्यावी असं आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केलंय. शालेय विद्यार्थी वाहतुकी संदर्भात पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनातील अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, विविध कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना संबंधित सर्व शाळांनी सुरक्षिततेचं भान कटाक्षानं पाळावं, हयगय करू नये अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली. पोलीस निरीक्षक, सर्व महाविद्यालयांचे शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, पत्रकार, बऱ्याच वेळापासून ही बैठक चालू आहे आणि बऱ्याचशा मुद्द्यावर सर्वार्थाने सांगोपांगाशी चर्चा झालेली आहे. त्या चर्चेमध्ये आणि त्या मुद्द्यावर परत मी जात नाही. संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे रिपिटेशन होईल आणि त्याचं उल्लंघन मीच करेल असं नको आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं असेल की मुख्याध्यापकांवर जबाबदारी टाकलेली आहे. पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधा साळुंखे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या संबंधात नेमकं भूमिका ठरवून दिलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी बस कशी असावी याच्याबद्दल सुद्धा सविस्तर सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. त्या सर्व गोष्टींचा एकच आपण सर्वांनी सकारात्मक अर्थ असा काढायला पाहिजे. सर्वांनी मिळून ही शाळेला जाणारी मुलं आहेत त्यांची सुरक्षा बघणं आवश्यक आहे. त्यासाठी कुठेतरी कार्यपद्धती विषयक करणं गरजेचं असतं. म्हणजे आपण पाहतोय विद्यार्थी हा संवेदनशील प्रश्न आहे, मुद्दा आहे. शहरातील वाहतूक नियमन आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही केवळ कोण्या एका घटकाची जबाबदारी नाही, ही सामूहिक जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये वाहतूक पोलीस आहेत, स्थानिक पोलीस आहेत, आरटीओ विभाग आहे, महानगरपालिका आहे, शाळा प्राधिकरण आहे, लोकप्रतिनिधी आहेत. मध्ये विद्यार्थी परिवहन समिती गठीत झालेली आहे सोलापूर शहरात प्राथमिक आणि माध्यमिकच्या. तर ज्या काही उच्च माध्यमिकच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्या अद्याप गठीत झाली नसेल तर त्याही ती या चर्चा सत्रास पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, गिरीश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, ईश्वर कोकरे, आरटीओचे सतीश जाधव यांची उपस्थिती होती.